नमस्कार, मी माधुरी। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहुयात देशभरातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री सुपरफास्ट आढावा। 3 मे पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। यानंतर 3 मे पर्यंत सर्व विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान या कालावधीत तिकिटांचं आरक्षण असलेल्या तिकिटांचे पैसे परत न देण्याचा निर्णय काही विमान कंपन्यांनी घेतला आहे। याऐवजी प्रवाशांना दुसऱ्या तारखेला प्रवास करण्याचा पर्याय हा विमान कंपन्यांनी दिलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेलं लॉकडाऊन आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे। त्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। सद्यस्थितीची समीक्षा करण्यात येणार असून नव्या तारखांची घोषणा अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे। 20 एप्रिल पासून मर्यादित स्वरूपात काही उद्योगांना काम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे, पण त्यासाठी काही अटी असून त्याचे सक्तीने पालन करावे लागेल। बँकांच्या शाखा, ATM, बँकांचे संचालन सुरळीत ठेवण्यासाठी काम करणारा IT विभाग आणि रोख रकमेचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांचे काम सुरू राहील। बँकांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहणार असून ATM मध्ये नेहमीप्रमाणे कॅश भरली जाईल। लॉकडाऊनच्या काळात विविध शहरांमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याचा विचार हा रेल्वे विभागाकडून सुरू असल्याच्या माध्यमांतील वृत्ताचे रेल्वे मंत्रालयाने खंडन केलंय। लॉकडाऊन संपेपर्यंत अर्थात 3 मे पर्यंत असे कुठलेही नियोजन नसल्याचंही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलंय। मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच चालला आहे। आज आणखी 2 कोरोनाबाधित रुग्णांचा पुण्यात मृत्यू झालाय। या दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यांना इतर व्याधींनी देखील ग्रासले होते। आजच्या मृत्यूमुळे पुण्यातील कोरोनाबाधितांच्या मृतांचा एकूण आकडा हा 40 वर पोहोचलाय, तर आज 44 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। कोकणातील हापूस आंब्याच्या विक्रीसाठी उत्तम काळ असलेल्या एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गामुळे फळ बाजार बंद असल्याने कृषी पणन विभागाने थेट विक्री सुरू केली आहे। या उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। सद्यस्थितीत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या भागांत 25,000 हापूस आंब्याच्या पेट्या या वितरित होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। उपराजधानी नागपूरमध्ये आणखी 9 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून येथील रुग्णसंख्या 56 वर पोहोचली आहे। यातील 37 रुग्ण हे गेल्या 5 दिवसांतील असून बहुतांश रुग्णांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मरकजशी संबंध असून ते सतरंजीपुरा परिसरातील आहेत। बीड जिल्ह्यामध्ये संचारबंदी शिथिलतेच्या वेळेत दुचाकी गाड्या घेऊन रस्त्यावर फेरफटका मारायला आलेल्या तब्बल 450 गाड्या पोलिसांनी जप्त केल्यात। कोरोनाची महामारी आलेली असताना लोकांनीही वृत्ती मग सुधारणार कधी असाच प्रश्न अवघ्या 2 तासात जप्त करण्यात आलेल्या गाड्यांनंतर पोलीस यंत्रणा विचारते आहे। कोरोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत। भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडू हळूहळू IPL आयोजनाचा आग्रह धरताना दिसत आहेत, पण अद्याप कोरोनाचा फैलाव आणि प्रादुर्भाव कमी होण्याचं चिन्ह नाहीये, त्यामुळे यंदाचे IPL रद्द होण्याच्या मार्गावर आहेत। याशिवाय T20 विश्वचषक स्पर्धा 2020 स्पर्धेचे आयोजन देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक खास विश्वचषक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मॅच फिक्सिंग मध्ये अडकलेल्या अनेक खेळाडूंना पाकिस्तानच्या संघात पुन्हा स्थान मिळालंय। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर बंदी घातली होती, पण बंदीचा कालावधी संपल्यावर अनेक खेळाडूंचे संघात पुनरागमन झालंय। अशा डागावळलेली प्रतिमा असलेल्या खेळाडूंच्या पुनरागमनाने पाकिस्तानचे क्रिकेट सध्या मरणासन्न अवस्थेत आहे। अशा खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेली सूट आता पाकिस्तान क्रिकेटला भुवली आहे, त्यामुळे मला तर असं वाटतंय की अशा डाग लागलेल्या क्रिकेटपटूंनी एक वेळ किराणा मालाचं दुकान टाकावं, पण क्रिकेट अजिबात खेळू नये, सडेतोड मत असं रजिम राजा यांनी व्यक्त केलंय। यासह आजच्या सह्याद्री सुपरफास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री। तुमच्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवा फक्त एका क्लिकवर। आजच News 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा।